नवापूर शहरात महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या आवारात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली अर्पण करून व पुष्पहार अर्पण करून व बुद्धवंदना म्हणून करण्यात आले. यावेळी नवापूर तालुक्याचे आमदार शिरीषकुमार नाईक, नगराध्यक्ष हेमलता पाटील, गटनेता आशिष मावची, विरोधी पक्षनेता नरेंद्र नगराळे, शिवसेना जिल्हा उपप्रमुख हंसराज पाटील, नायब तहसीलदार जितेंद्र पाडवी, उपनिरीक्षक अशोक मोकळ, उपशिक्षण अधिकारी प्राध्यापक डॉक्टर युनुस पठाण, नगरसेविका अरुणा पाटील, सविता नगराळे, बबीता वसावे, सुरेखा जगदाळे, डॉक्टर अर्चना वळवी, प्राध्यापिका मंदा मोरे, प्राध्यापिका सुरेखा बनसोडे, संध्या दिवरे, नगरसेवक आरिफ बलेसरिया, विशाल सांगळे, सरपंच अशोक नाईक, भटू पवार, मनोहर नगराळे, मिलिंद निकम, माजी नगरसेवक अजय पाटील, बौद्धचार्य दिलीप दिवरे, छोटू अहिरे, प्रदीप नगराळे, ॲडव्होकेट पमा सय्यद, किरण टिभे, विजय तिजवीज, जयेंद्र चव्हाण, दीपू परदेशी, राजू आगळे, दशरथ नगराळे, चुनीलाल पवार, सुनील वाघ, आनंद साळवे, योगेश साळवे, सनी सावरे, नाना साळवे, बापू पानपाटील, वामन अहिरे, चेतन पवार, समीर मोहिते, हेमंत नगराळे, सागर सोलंकी, रोहन पवार, अर्जुन सावरे, राहुल अहिरे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय ठोसरे यांनी केले. प्रेमेंद्र पाटील, नवापूर, लाईव्ह न्यूज, नवापूर. श्रीजी नाईक, नाईक साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. खरोखर आज भाग्याचा दिवस आहे, दादांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावलेली आहे. सन्माननीय नगराध्यक्ष, सन्माननीय नगरसेविका, सामाजिक, राजकीय, धार्मिक क्षेत्रातील विविध संघटनांचे पदाधिकारी, माझे भीमसैनिक समाज बांधव, बंधू आणि भगिनींनो, आणि माझे आदरणीय पत्रकार बंधूंनो, ज्यांचं मोलाचं सहकार्य लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकार बंधूंनो, बंधूंनो, 6 डिसेंबर 1956 आजच्या दिवशी, आजच्या तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदरणीय नेहरू साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री असताना अलीपूर रोड नवी दिल्ली या ठिकाणी बाबासाहेबांचं निधन झालं. त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिल्लीवरून खास विमानानं त्यांचं पार्थिव मुंबई या ठिकाणी दादरच्या चैत्यभूमी या ठिकाणी आणण्यात आलं आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या पार्थिवावर बौद्ध पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. तर हा दिवस सुमा आम्हासाठी, भारतीयांच्या प्रत्येक माणसासाठी अत्यंत दुःखाचा असा दिवस आहे. ज्ञानाचा धगधगता ज्वाला, प्रकांड कायदेपंडित बाबासाहेबांनी अखेरचा श्वास घेतला व हा आजचा दिवस, तेव्हा आपण सर्व या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत.